मिलिटरी हांगर परवरी तितून आमकां ती कन्फर्म जाली. कन्फर्म जावन ती डिसमीस जाता खरी जाली खरो तेंच्यांनी ती सिवील डिस्ट्रिक्टाक घातली. आतां बार्देसान सिवील डिस्ट्रिक्टाक घालून आतां तितून ती केस चालू आहा. हो जालो एक मुद्दो. तर दुसरो मुद्दो आतां ती केस चालू आसताना हितून चार जाणांनी एंट्री केल्या कोर्टान इंटरवेंशन घातलां. सुलोचना गोवेकर, कृष्णा गोवेकर, जयंती गोवेकर आनी बाबुसो गोवेकर ह्या चौगा जाणांनी एंट्री मारले भितर. आनी हे चौग जाण बाबुसो गोवेकर म्हणटा तो एमएलएचो कार्यकर्तो, कोण ती जयंती गोवेकर म्हणटा पळय ती सॅक्रेटरीची आवय धीरज गोवेकराची. आनी तिसरी पळय ती सुलोचना गोवेकर आसा ती सीबीआयन तिचो चेडो कामांक आसा हवालदार. आनी चवथो आसा तो मुणकार म्हणून आसा. तेजो हितून इंटरफेर कांयच जावपाचें अशी गरजूच ना. तर हे फोर्सफुली चारूय बाजून म्हाका कॅप्चर केला. आनी मात कितें जालें काय आमकां हेजी धमकी दिता, तेजी धमकी दिता, तेजी धमकी दिता. ते धमकेपणा आमी चपात गेल्या कित्याक आमचे कडेन आनी फोर्स कोणाचोच ना. एफ आय आर केली तेंच्या नांवान आमी कितके फावटी. एफ आय आरूय आमची थंयसर धड उराना. कंप्लेन केली, कंप्लेन ती धरना, कांयच धरना. म्हणजे ते फक्त आमकां हॅरेसमेंट अशें दिता आनी सांगता तुजे कडेन जाता तें कर म्हणटा. पूण आमी रोड करतले कसल्या बेसिकाचे रोड करतले हे रोड नासताना. आनी ते इंटरवेशनान ती सुलोचना गोवेकरान तिणें एफिडेविट करून म्हाजे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स जे बी डी ओ ऑफिसान च्या कस्टडीन आसा आनी सॅक्रेटरी कडेन आसा ते लीक केल्या. विदाउट आर टी आय थ्रू कॉपी मातशी सोडून तेंच्यांनी डायरेक्ट कॉपी काडून सिवील डिस्ट्रिक्टाक प्रोड्यूस केल्या. ती आतां हे खंयच्या हेजेर ह्यो चोरून कश्यो काडल्यो तेंच्यांनी. ऑफिसरांची स्टॅम्प, ऑफिसाचे स्टॅम्प ना, डिपार्टमेंटाचे ऑफिसरांच्यो सायनी ना. आनी हे अशा पद्दतीन तेंच्यांनी म्हाका त्रास केला. आनी हे लिकेज जाले कशे? आनी हे लिकेज करणारे कोण? डिपार्टमेंटाचेच लोक. दुसरे सर्वंट कोण? लोक डिपार्टमेंटाचे सर्वंट हे. तेन्ना तेंकां डिसमीस करचे, तेंचेर कारवाई जावची म्हणून आमी कॉन्फरन्स मागयल्या तुमची. वेरियस गव्हर्मेंट ऑफिसर आनी आय एम शुअर ऑल ऑफ यू नो कॉल्स आर बींग रेकॉर्डेड विदाउट टेकिंग परमिशन ऑफ द सिनियर्स, विदाउट इवन द लोकेशन ऑफ पीपल आर लोकेट आर गॉट विदाउट टेकिंग इन्फॉर्मेशन, विदाउट टेकिंग परमिशन ऑफ सिनियर्स, नथिंग नथिंग. सो वेर इज द सेफ्टी ऑफ पीपल हियर? आर द गवर्नमेंट गोइंग टू स्लीप ओवर दिस? आर द मिनिस्टर स्लीपिंग? डू दे रियली, आर दे रियली इंटरेस्टेड इन पीपल और वॉट आर दे इंटरेस्टेड इन मेकिंग मनी? हू इज गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर दिस? Tomorrow my property, not mine, anybody's, can be stolen if like this property, if like these leakages are there. If the ministers and the MLAs are not interested, I request the High Court to take a suo moto in this. These leakages are really risky and are taking a lot of advantages. People who are really interested in grabbing property or harassing people, like this they are taking advantage. Just through colleagues and friends. This is not going to happen. Such people should be punished. Either they should be dismissed from service or suspended till everything comes in place.